आजचा जो टॉपिक घ्यायचा आहे आपल्याला तो कॉम्प्युटेशन अँड कॉम्बिनेशन हा टॉपिक आपल्याला चालू करायचा आहे चॅप्टर नंबर 5. ओके, या चॅप्टर मध्ये बघत असताना बेसिक कन्सेप्ट्स ऑफ कॉम्प्युटेशन अँड कॉम्बिनेशन हा टॉपिक आपल्याला चालू करायचा आहे. परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन हा एक प्रोबॅबिलिटीशी रिलेटेड टॉपिकच येणार आहे. जो प्रोबॅबिलिटी होता त्याच्याशी रिलेटेडच परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन टॉपिक येतो. म्हणून याच्यामध्ये काही सिमिलर एक्झाम्पल्स तुम्हाला प्रोबॅबिलिटी मध्ये दिसतील किंवा परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन मध्ये दिसतील. परम्युटेशन कॉम्बिनेशन मध्ये जे एक्झाम्पल्स येणार आहेत त्याच्यामध्ये जो सॅम्पल स्पेस असेल, इव्हेंट जो ऑकर होतो तो खूप मोठ्या प्रमाणात असेल आणि त्याच्यामधले जे ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचे असतील ते पण मोठ्या प्रमाणात असतील. याच्यामध्ये दोनच पार्ट आहेत, एक आहे परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन म्हणजे सिलेक्शन किंवा ऑर्डर इथं म्हणू शकतो आणि इथं ग्रुपिंग म्हणू शकतो. ओके, आता या केस मध्ये काही बेसिक इन्फॉर्मेशन आपण याची पाहून घेऊयात आणि क्वेश्चन सुद्धा इथे सॉल्व्ह करायचे. त्याच्यामध्ये आपण काय काय पाहणार आहोत, सगळ्यात पहिल्यांदा परम्युटेशन कॉम्बिनेशन शिकायचं असेल तर तुम्हाला फॅक्टोरियलचं नॉलेज पाहिजे. कशाचं नॉलेज पाहिजे? फॅक्टोरियल. फॅक्टोरियल मध्ये तुम्हाला फंडामेंटल प्रिन्सिपल्स काय आहेत, मल्टिप्लिकेशन रूल म्हणजे मल्टिप्लिकेशन कधी करायचं आणि ऍडिशन कधी करायचं हे समजून घेता आलं पाहिजे. मी तर दोन शब्द लिहिलेले आहेत, अँड आणि ऑर. ओके, याच्यानंतर परम्युटेशन, याचे फॅक्टोरियल मधलं परम्युटेशन, त्याच्यानंतर कॉम्बिनेशन. परम्युटेशन मध्ये पहा प्रॉपर्टीज ऑफ कॉम्बिनेशन, याच्यामध्ये काय घेणार आपण, प्रॉपर्टीज ऑफ कॉम्बिनेशन. परम्युटेशन मध्ये प्रॉपर्टीज ऑफ परम्युटेशन, सर्क्युलर परम्युटेशन आणि परम्युटेशन विथ रिस्ट्रिक्शन, हे तीन पार्ट पाहिजे. म्हणजे परम्युटेशन मध्ये फक्त परम्युटेशन नाही पाहणार, परम्युटेशन मध्ये आपल्याला तीन भाग पाहिजे. कोणते कोणते पाहिजे? प्रॉपर्टीज ऑफ परम्युटेशन, सर्क्युलर परम्युटेशन अँड परम्युटेशन विथ रिस्ट्रिक्शन. आता चालू करत असताना ओके आपल्याला चालू करायचे इंट्रोडक्शन पासून की या चॅप्टर मध्ये काय काय पार्ट आपल्याला स्टडी करायचा आहे तो आपण पार्ट याच्यामध्ये पाहून घेऊया. या इंट्रोडक्शन मध्ये इन दिस चॅप्टर वी विल लर्न प्रॉब्लेम्स ऑफ अरेंजिंग अँड ग्रुपिंग ऑफ सर्टन थिंग्स. मेन पार्ट काय याच्यामध्ये सांगितला, अरेंजिंग, अरेंजमेंट आणि ग्रुपिंग. परम्युटेशन म्हणजे अरेंजिंग आणि ग्रुपिंग म्हणजे कॉम्बिनेशन. ओके, अरेंजिंग अँड ग्रुपिंग ऑफ सर्टन थिंग्स, टेकिंग पर्टिक्युलर नंबर ऑफ थिंग्स ऍट अ टाइम. टेकिंग पर्टिक्युलर नंबर ऑफ थिंग्स ऍट अ टाइम, त्याच्यातल्या काही गोष्टी ऍट अ टाइम म्हणजे एखाद्या वेळेला आपल्याला त्याच्यामधल्या घ्यायच्या आहेत. पुढे इट शुड बी नोटेड दॅट ए बी अँड बी ए आर टू डिफरंट अरेंजमेंट बट दे रिप्रेझेंट द सेम ग्रुप. म्हणजे ऍज लाईक मी जर तुम्हाला म्हटलं की ए बी आणि बी ए, ओके, तर अरेंजमेंट कोणती, ए आणि बी किंवा बी आणि ए, तर हे वेगळं बघताल, हे वेगळं बघताल, हे कशामध्ये वेगळं बघताल, परम्युटेशन मध्ये हे दोन्ही सेपरेट आहेत कारण सिक्वेन्स चेंज झाला ना. पण ग्रुप म्हणला तर ह्या दोघांचा ग्रुप आणि या दोघांचा ग्रुप, ग्रुप एकच आहे का वेगळा आहे? एकच आहे. म्हणून परम्युटेशन मध्ये हे सेपरेट झालं, अरेंजमेंट झाली आणि एक ग्रुप मध्ये कॉम्बिनेशन मध्ये काय झालं, ग्रुप झालं. समजलं इथपर्यंत? ओके, एक एक इंट्रोडक्शन ची लाईन बघतोय आपण कारण कुठला पार्ट सुटायला नको. इन केस ऑफ अरेंजमेंट द सिक्वेन्स ऑफ ऑर्डर ऑफ थिंग्स इज ऑल्सो टेकन इन टू अकाउंट. म्हणजे अरेंजमेंट करत असताना काय करत असताना, अरेंजमेंट करत असताना तुम्हाला तर त्याची जी सिक्वेन्स असेल किंवा ऑर्डर असेल, ओके, त्याचा सिक्वेन्स किंवा ऑर्डर तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. ओके, परम्युटेशन इथे घेऊयात आपण. कॉम्बिनेशन पहिला पॉइंट याच्यामध्ये काय पाहिला आपण, इन केस ऑफ अरेंजमेंट द सिक्वेन्स ऑर ऑर्डर. ओके, नाहीतर एक्झाम्पल लिहून घेऊयात, ए बी और बी ए आर सेपरेट आणि ए बी अँड बी ए आर सेम. ओके, कारण याच्यामध्ये काय महत्वाचे, ग्रुपिंग महत्वाचे. ओके, याच्यामध्ये काय महत्वाचे, ग्रुपिंग आणि याच्यामध्ये काय महत्वाचे, ऑर्डर. ओके, हे पाहिलं आपण. ऍज पर ऑर्डर हे कसे सेपरेट, ऍज पर ग्रुपिंग हे कसे सेम. ओके, पुढे इन केस ऑफ अरेंजमेंट
इन केस ऑफ अरेंजमेंट द सीक्वेंस और ऑर्डर ऑफ थिंग्स इज ऑल्सो टेकन इन टू अकाउंट. ओके, म्हणजे अरेंजमेंट मध्ये परमिटेशनला काय म्हणणार आहे आपण, अरेंजमेंट. ओके, याच्यामध्ये काय महत्वाचं आहे, सिक्वेन्स. ओके, अरेंजमेंट ऑर सिक्वेन्स ऑर ऑर्डर, अरेंजमेंट मध्ये काय महत्वाचं आहे, सिक्वेन्स ऑफ सिक्वेन्स ऑर ऑर्डर. इथं सिक्वेन्स ऑफ ऑर्डर महत्वाची आहे का नाही, याच्यामध्ये सिक्वेन्स किंवा ऑर्डर महत्वाची नाही. ओके, अरेंजमेंट याच्यामध्ये कशी होती अरेंजमेंट, तर गरज नाही. याच्यामध्ये अरेंजमेंट येणार आहे का नाही, याच्यामध्ये कलेक्शन, याच्यामध्ये काय येणार, कलेक्शन ऑफ ग्रुपड डेट. द मॅनेजमेंट ऑफ लार्ज बँक हॅज डिफिकल्ट टास्क ऑफ फाईलिंग टू इम्पॉर्टंट पोझिशन्स. आता लार्ज बँकला दोन इम्पॉर्टंट पोझिशन फाईल करायचे आहेत, म्हणजे जॉब ऑफर मध्ये द्यायचं आहे आणि तिथे दोन माणसं भरती करायचे आहेत त्याच्यामध्ये. टू इम्पॉर्टंट पोझिशन फ्रॉम अ ग्रुप ऑफ फाईव्ह इक्वली क्वालिफाईड एम्प्लॉईज, पाच इक्वल क्वालिफाईड एम्प्लॉईज आहेत त्याच्यापैकी माणसं दोन भरायचे आहेत त्याच्यामध्ये. सिन्स नन ऑफ देम हॅज हॅड ऍक्च्युअल एक्सपिरियन्स, he decides allow each of them to work for 1 month in each of the positions before he makes the decisions. How long can the bank operate before the positions are filled by permanent appointments? Bankala kiti divas asa tyancha kon korun gyava lagel permanent appointment osto parinda. Situation to above cited situation requires an efficient counting of the possible way. असं किती प्रकारे बँक करू शकते, कारण दोन पोझिशन आहे, प्रत्येकाने एक एक महिना काम करा म्हटल्यानंतर, बरोबर आहे ना. मग त्या केस मध्ये किती वेळेस करू शकते हे कळू शकतो, इयर्स. इन विच द डिझायर्ड आउटकम्स कॅन बी ऑब्टेन्ड, अ लिस्टिंग ऑफ ऑल पॉसिबल आउटकम्स मे बी पॉसिबल. ओके, मे बी पॉसिबल आउटकम्स मे डिझायरेबल बट इट इज लाइकली टू व्हेरी टेडियस अँड सब्जेक्ट टू एरर्स ऑफ डुप्लिकेशन ऑर ओमिशन. We need to devise certain techniques which help us to cope with the such problems. The techniques of permutation and combination helps tackling problems such as. तर अशा प्रकारे ते किती वेळेस घेऊ शकतात, त्यांनी जर ट्रायल अँड एरर बेसिस वरती केलं, ट्रायल एरर म्हणजे प्रयत्न करा, पहिले दोघ जण घेतले, नंतर काढले, नंतर दोघ जण, काहीतरी त्याच्यामध्ये कम्प्लीट ओमिशन होऊ शकतं ना, म्हणजे त्याच्यामधून एखादे कॉम्बिनेशन करायचं विसरून गेले, किंवा परम्युटेशन करायचं विसरून गेले, किंवा एखादं डबल घेतलं त्यांनी त्याच्यामधून, हे एरर्स येऊ शकतात. मग या एरर्सला हँडल करण्यासाठी परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन हे तुम्हाला हेल्पफुल ठरेल. ओके, हेच बघायचं. ऍज लाईक आपल्याला फोटो काढायचे, फोटो काढताना आपण सगळेजण एका रो मध्ये थांबलो, मग समजा आपण तिघ जणच थांबलो, तुम्ही तिघ जण, मी एक चौथा, असे तुमच्यातले घेतले मी, आणि माझ्या बाजूला मी इथं थांबल्यानंतर बाजूला इकडून एक जण थांबला आणि इकडून दोघ जण थांबले, नंतर पुन्हा हे अल्टरनेटली चेंज झाले, परंतु इकडे जे दोघं थांबले होते हे एकटाच इकडे आला. म्हणजे याच्यामध्ये किती प्रकार होऊ शकतो हे प्रॉब्लेम्स आपल्याला पुढे पाहिजे, एक एक प्रॉब्लेम आपण त्याला सॉल्व्ह करणार, त्यावेळेस तुम्हाला तो प्रॉब्लेम समजून येईल. फंडामेंटल प्रिन्सिपल्स ऑफ काउंटिंग, फंडामेंटल प्रिन्सिपल्स ऑफ काउंटिंग, मल्टिप्लिकेशन रूल, सगळ्यात पहिला रूल कोणता बघतोय आपण, मल्टिप्लिकेशन रूल. म्हणजे मल्टिप्लिकेशन कधी वापरायचं, गुणाकार कधी करणार तुम्ही, हे त्याच्यामध्ये बघताय तुम्ही आता. ओके, फंडामेंटल प्रिन्सिपल्स ऑफ काउंटिंग, फंडामेंटल प्रिन्सिपल्स ऑफ काउंटिंग. आता फंडामेंटल प्रिन्सिपल्स काय काउंटिंगचे, तर एकामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, मल्टिप्लिकेशन रूल. कोणता रूल आहे, मल्टिप्लिकेशन रूल. आणि दुसरा रूल कोणता आहे, ऍडिशन रूल. कोणता रूल आहे दुसरा, ऍडिशन रूल. ऍडिशन रूल कधी युज करताल आणि मल्टिप्लिकेशन रूल केव्हा युज करताल, इफ सर्टन थिंग्स मे बी डन इन यम डिफरंट वेज. काही गोष्टी किती वेजनी करताल तुम्ही, यम डिफरंट वेज, अँड वेन इट हॅज बीन डन अ सेकंड थिंग्स कॅन बी डन इन यम डिफरंट वेज. म्हणजे दोन गोष्टी करू शकतात, पहिले यम डिफरंट वेज ने, दुसऱ्या यन डिफरंट वेज ने करू शकतात त्याच्यामध्ये. देन टोटल नंबर ऑफ वेज ऑफ डुईंग बोथ थिंग्स सायमल्टेनियसली, दोन्ही गोष्टी ऍट अ टाइम करण्यासाठी तुम्हाला किती वेळेस ते करावं लागेल, म्हणजे पहिले एक गोष्ट केली तुम्ही यम वेजनी आणि दुसरी गोष्ट केली यन वेजनी, तर या दोन्ही सायमल्टेनियसली एक 15
पंद्रह गुणूले चौदह गुणूले तेरह गुणूले बारह गुणूले अकरा गुणूले दहा गुणूले नौ गुणूले आठ सात सहा पांच चार तीन दोन एक बरोबर ना कळतं ना फॅक्टोरियल काय केलं आपण मग एन फॅक्टोरियल जर दिला असेल आपल्याला तर एन इंटू एन मायनस वन इंटू एन मायनस टू इंटू एन मायनस थ्री इंटू एन मायनस फोर इंटू एन मायनस फाईव्ह इंटू अप टू थ्री टू वन ओके हे एंड असणार याचा समजलं ही कन्सेप्ट तुम्हाला इथं याला म्हणणार आपण काय फॅक्टोरियल मग फॅक्टोरियल काढण्यासाठी याच्यामध्ये आपल्याला काय सांगितले पहा पहिल्यांदा फाइंड 5 फॅक्टोरियल 4 फॅक्टोरियल 6 फॅक्टोरियल मिनिमम 10 पर्यंतचे तर फॅक्टोरियल तुमच्या डोक्यात असले पाहिजे डोक्यात असले पाहिजे बसतील तुम्हाला एक्झाम्पल करून करून आता 5 चं फॅक्टोरियल काढा म्हटले कितीचं 5 चं फॅक्टोरियल 5 फॅक्टोरियल इज इक्वल टू ओके 5 फॅक्टोरियल इज इक्वल टू 5 फॅक्टोरियल इज इक्वल टू 5 इनटू 4 इनटू 3 इनटू 2 इनटू 1 बरोबर ना मग आता आपण इथं काय करूया सगळ्याचे 10 पर्यंतचे फॅक्टोरियल काढूया ओके मग 1 फॅक्टोरियल पहा 0 फॅक्टोरियल 1 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल 3 फॅक्टोरियल 4 फॅक्टोरियल 5 फॅक्टोरियल 6 फॅक्टोरियल 7 फॅक्टोरियल 8 फॅक्टोरियल 9 फॅक्टोरियल 10 फॅक्टोरियल बरोबर ओके मग आता याच्यामध्ये करत असताना आपल्याला सॉल्व याच्यामध्ये आपण काय करणार मल्टिप्लिकेशन आता याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन करत असताना ऑलवेज लक्षात ठेवा याच्यामध्ये की झिरो फॅक्टोरियल हा वनच असतो झिरो फॅक्टोरियल किती येतो वन येतो एक एक एक्सप्लेनेशन बघूयात थोडं वन फॅक्टोरियल म्हणजे वन झाला याच्यामध्ये टू फॅक्टोरियल ओके टू फॅक्टोरियल किती होणार टू इंटू वन बरोबर किती झाले टू थ्री फॅक्टोरियल थ्री इंटू टू इंटू वन बरोबर किती झाले सहा त्याच्यानंतर फोर फॅक्टोरियल इज इक्वल टू फोर इंटू थ्री इंटू टू इंटू वन इज इक्वल टू चार त्रिकोण बारा बारा दुने चोवीस नसेल तर थ्री फॅक्टोरियल आहे ना संयोग चोवीस ओके कारण फोर इंटू थ्री इंटू टू इंटू वन थ्री इंटू टू इंटू वन किती आलं आपलं सिक्स कळलं त्याच्यामध्ये ओके फाईव्ह फॅक्टोरियल फाईव्ह इंटू फोर इंटू थ्री इंटू टू इंटू वन इज इक्वल टू आता फोर इंटू थ्री इंटू टू इंटू वन ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर इंटू फाईव्ह वन ट्वेंटी ओके मग असं तर पाच वीस वीस त्रिक साठ साठ दुने एकशे वीस झाले आणि एकशे वीस येते एकशे वीस म्हणजे वन ट्वेंटी याच्यामध्ये आन्सर आलं तुमचं सिक्स फॅक्टोरियल सिक्स इंटू फाईव्ह इंटू फोर इंटू थ्री इंटू टू इंटू वन इज इक्वल टू 720 बरोबर आता कॅल्क्युलेटर काढत चला पुढं आता कॅल्क्युलेटर लागतील तुम्हाला कॅल्क्युलेटर वरती पण छोटे जरी असले तरी हात फास्ट करण्यासाठी कॅल्क्युलेटर वरती आता खेळत बसा त्याच्यामध्ये ओके समजतंय काय सांगतो मी तुम्हाला ते चला पुढे 7 फॅक्टोरियल 7 इंटू 6 इंटू 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 ओके एक झिरो वाढणार ना तीन इंटू नाईन इंटू एट इंटू सेवन इंटू सिक्स इंटू फाईव्ह इंटू फोर इंटू थ्री इंटू टू इंटू वन एखादा मी झिरो पटू देऊ नका म्हणजे एखादा पण आयटम सोडू नका त्याच्यामध्ये ओके चला
समजलं हे काय केलं आपण ते फॅक्टोरियल कळालं तुम्हाला व्यवस्थित फॅक्टोरियल कसं काढणार हे समजलं याच्यामधला एक रूल काय लक्षात ठेवताल झिरो फॅक्टोरियल इज ऑलवेज वन ओके जायचं पुढे आता याच्यामधला प्रश्न विचारलेला काय विचारलं यांनी फाईव्ह फॅक्टोरियल किती आला आपला 120 फोर फॅक्टोरियल किती आलं 24 सिक्स फॅक्टोरियल किती आलं 720 आता हेच त्यांनी इथं पुढे सॉल्व्ह करून दाखवले आपल्याला त्याच्यामध्ये ओके याच्यामध्ये पहा खाली हे जे दिले 5 4 3 2 1 124 फॅक्टोरियल 4 3 2 1 24 6 फॅक्टोरियल 6 into 5 into 4 into 3 into 1 7 20 समजलं फॅक्टोरियल फॅक्टोरियल काय अवघड आहे नाही फॅक्टोरियल मध्ये काय किती पॉईंट लक्षात ठेवता फक्त दोन एक झिरो फॅक्टोरियल किती येणार ऑलवेज वन हे लक्षात ठेवा ओके आता पुढे विचारले पहा आपल्याला काय 9 फॅक्टोरियल अपॉन 6 फॅक्टोरियल लक्ष द्या समोर 9 फॅक्टोरियल अपॉन 6 फॅक्टोरियल म्हणजे 9 फॅक्टोरियल भागिले 6 फॅक्टोरियल बरोबर मग सर आता इथं भागाकार आला तर घाबरू नका 9 * 8 * 7 * 6 फॅक्टोरियल भागिले 6 फॅक्टोरियल 6 फॅक्टोरियल 6 फॅक्टोरियल काय झाले कट झाले बरोबर ना असं जर नाही केलं तर तुम्ही आता हे सांगतो तुम्हाला याचा शॉर्टकट नसेल समजला तर 9 * 8 * 7 * 6 * 5 * 4 * 3 * 2 * 1 बरोबर 6 * 5 * 4 * 3 * 2 * 1 1 * 1 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
चा गुणाकार म्हणजे तुमचं काय येईल 9 फॅक्टोरियल अपॉन 6 फॅक्टोरियल. मग असं जर भागाकारात कधी फॅक्टोरियल आलं तुम्हाला तर त्या ठिकाणी काय लिहिताल तुम्ही ह्या 9 फॅक्टोरियल ला कुठपर्यंत लिहिताल 6 फॅक्टोरियल आणि इथे किती लिहिताल 6 फॅक्टोरियल 6 फॅक्टोरियल 6 फॅक्टोरियल काय होऊन जातील कळ. समजलं इथपर्यंत चलायचं पुढचं एक्झाम्पल कडे. आता पुढे काय दिलंय 10 फॅक्टोरियल अपॉन 7 फॅक्टोरियल म्हणजे 10 × 9 × 8 सात फॅक्टोरियल काय होतील कट होतील. बघा आन्सर मॅच होत आहेत का त्याच्यामध्ये. याचं आलं 504 आणि याचं येईल 720. ओके 8 × 9 = 72 × 10 = 720. समजलं इथपर्यंत काही प्रॉब्लेम तुम्हाला याच्यामध्ये. फाइंड एक्स इफ 1/9 फॅक्टोरियल प्लस 1/10 फॅक्टोरियल इज इक्वल टू एक्स अपॉन 11 फॅक्टोरियल. फाइंड करायला सांगितलं हे पुसू का आता समजलं नाही. काय फाइंड करायला सांगितले 1/9 फॅक्टोरियल प्लस 1/10 फॅक्टोरियल इज इक्वल टू एक्स अपॉन 11 फॅक्टोरियल. आता याच्यामध्ये 1/9 फॅक्टोरियल कॉमन काढलं याच्यातून. किती कॉमन काढला 1/9 फॅक्टोरियल. तर 1 + 1/10 फॅक्टोरियल कॉमन काढला. ओके नाही समजायचं लक्षात घ्या. एक्झाम्पल समजून घ्या आधी. एक्झाम्पल काय दिले त्याला आधी समजून घेऊया आपण व्यवस्थित. म्हणजे प्रश्न समजला म्हणजे उत्तर समजायला अवघड जाणार नाही. ओके आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलात व्यवस्थित तर त्याच्यामध्ये बघा तुम्हाला काय दिले आणि काय नाही हे समजलं पाहिजे. 1/9 फॅक्टोरियल प्लस 1/10 फॅक्टोरियल. मग आता 1/9 फॅक्टोरियल प्लस 1/10 फॅक्टोरियल याच्यामधून 1/9 कॉमन काढले. कोणते फॅक्टोरियल से कॉमन काढले कशाचे फॅक्टोरियल म्हणजे इथे किती राहिले फक्त 1 × 1/9 फॅक्टोरियल इंटू 1 × 1/9 फॅक्टोरियल. आता याच्यातून 1/9 फॅक्टोरियल गेले म्हणजे इथे किती राहिले फक्त 10. 9 फॅक्टोरियल कुठे गेले बाहेर गेले त्याच्यामध्ये बरोबर ना. आता याच्यामध्ये सॉल्व करूया त्याला आपण. ओके सो 1/1 + 10 इज इक्वल टू एक्स अपॉन 11 × 10 × 9 फॅक्टोरियल. बसले की समजत नाही.
एग्जाम्पल का सिंपल ऑफ अरेंजमेंट्स ऑफ सिलेक्शन आर कॉल्ड परम्युटेशन. सिलेक्शन महत्त्वाचं आहे, त्यामध्ये ऑर्डर महत्त्वाची आहे. ए अँड बी और बी अँड ए सेम आहे का डिफरंट आहे? डिफरंट आहे. का डिफरंट आहे? पहिल्या केस मध्ये ए अगोदर आलाय आणि बी नंतर आलाय, दुसऱ्या केस मध्ये बी अगोदर आलाय आणि ए नंतर आलाय. म्हणजे यांची जी ऑर्डर आहे ही चेंज आहे, म्हणून हे वेगळं आहे. झाली कन्सेप्ट क्लिअर? ओके, एवढं त्याच्यामध्ये समजायचं आपल्याला. एक एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला याच्यामध्ये, ते एक्झाम्पल समजून घेऊया आणि मग पुढे मूव करूया. आता लेट अस एक्सप्लेन हाउ द आयडिया ऑफ परम्युटेशन विल बी हेल्प टू द फोटोग्राफर. सपोज द ग्रुप ऑफ कन्सिस्ट मिस्टर सुरेश, मिस्टर रमेश अँड मिस्टर महेश. हे तिघ जण आहेत. यस आय एम. ओके, सुरेश, रमेश आणि महेश. देन हाऊ मेनी फिल्म डज द फोटोग्राफर नीड? फोटोग्राफरला किती फिल्मची गरज असेल? त्या वेळेस ज्यावेळेस ब्लॅक फिल्म असायच्या बाजूने लहानपणी बघितला असेल, कुठंतरी खेळायला वगैरे घेऊन गेला असताना कोडॅकचा कॅमेरा यायचा, त्याच्यामध्ये एक रील यायची, इकडून सोडलं जायचं, फोटो कॅप्चर करायचे, नंतर त्याचे कन्वर्ट करून आणलं जायचं, त्याला ब्लॅक अँड व्हाईटला कन्वर्ट करून आणलं जायचं. त्याला फिल्म किती लागते? आता तुमचं डायरेक्ट मेमरी कार्ड मध्ये सेव्ह होते. कशामध्ये सेव्ह होते? मेमरी कार्ड. पहिलं त्या रीलची खूप डिमांड असायची फोटो काढण्यासाठी. एक एक रील म्हणजे ब्लॅक कलरचा पोर्शन असायचा, त्याला डॉट 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 असायचं त्याच्यामध्ये. ओके, तर त्या प्रकारच्या फिल्म किती लागतील? आहेत किती जण? तिघं जण. तिघा जणांचा फोटो काढायचा आहे. मग या तिघा जणांचा फोटो काढण्यासाठी फोटोग्राफर कशा पद्धतीने काढू शकतो हे विचारलंय. कोण कोण आहेत आपल्याकडं? सुरेश, रमेश आणि महेश. सुरेश, रमेश, महेश याच पद्धतीने फोटो काढला. परत काय झालं? दुसऱ्या वेळेस काय म्हटलं सुरेश? नाही नाही नाही, मला मध्ये थांबायचंय. सुरेश काय म्हटला? मला मध्ये थांबून फोटो काढायचा आहे. मग रमेश आला इकडं, सुरेश गेला इकडं आणि महेश आला इकडं. नंतर महेश म्हणला, नाही नाही मला मिडलला यायचंय. महेश काय म्हणतोय? मला मिडलला यायचंय. रमेश इथंच थांबला, महेश इथं आला आणि सुरेश इथं गेला. नंतर महेश म्हणतोय, नाही नाही आता मला एक नंबरला जायचंय. मला कुठं जायचंय? एक नंबरला यायचंय. मग महेश इथं आला, रमेश इथं गेला आणि सुरेश इथं आला. सुरेश काय म्हणतोय? नाही नाही रमेश, रमेश हा ज्या वेळेस इथं असेल त्यावेळेस मला इथं यायचंय. मग ती थांबायचंय, मला रमेशच्या बाजूला थांबायचंय. ओके, नाहीतर मी इथं थांबतो आणि रमेश इथं माझ्या बाजूला थांब. महेश, सुरेश, रमेश. बरोबर. आता सुरेशचे दोन पार्ट झाले, मध्ये थांबायचे. सुरेशचे या लाईनला थांबलाय किती वेळेस? एकदा. तो दोनदा थांबला. परत म्हणला, नाही नाही मी इथं थांबतो, इथं रमेश थांबल. ओके, रमेशचे दोन झाले. इथं महेश थांबल. इथं कोण थांबणार? महेश थांबणार. आणि इथं कोण थांबल मग त्याच्यामध्ये? रमेश थांबणार. रमेश भी या लाईनला किती वेळेस थांबला? दोन वेळेस. सुरेश, महेश किती वेळेस थांबला? दोन वेळेस. सुरेश किती वेळेस थांबला? दोन वेळेस. रमेश किती वेळेस थांबला? दोन. सुरेश किती वेळेस थांबला? मधी दोन. रमेश किती वेळेस थांबला? दोन. आणि महेश किती वेळेस थांबला? दोन. म्हणजे असं फोटोग्राफरला तिघा जणांची फोटो काढण्यासाठी जर त्यांनी त्यांच्या ऑर्डर बघितल्या तर किती फिल्म्स लागतील? एक, दोन, तीन, चार, पाच, सहा. किती फिल्म लागतील त्याला? सहा फिल्म त्यांना असे यांचे फोटो काढण्यासाठी लागतील. हे कशावरून काढले? आता ठीक आहे, हे तिघ जण आहेत, दहा जण असते तर ते तेवढ्या पद्धतीने तेवढं ते वाढत गेलं असतं, खूप पटीने वाढलं असतं ते. मग त्यासाठी किती गरजेचं असू शकतं हे काढण्यासाठी त्यांना काय करावं लागेल? आपल्याला परम्युटेशन शिकावं लागेल. मग त्या केसमध्ये आपल्याला परम्युटेशनचं हेल्पफुल ठरतं इथं की त्या फोटोग्राफरला. हे छोटा होता, तिघा जणांच्या याच्यासाठी सहा जण आले त्याच्यामध्ये. तर त्याच पद्धतीने मग याचा एक फॉर्म्युला तयार करणार आपण परम्युटेशनचा. मग फॉर्म्युले तीन प्रकारचे येणार. एक जनरल परम्युटेशन मध्ये येणार त्याच्यामध्ये, नंतर सर्क्युलर परम्युटेशन. जर ते गोल होऊन बसले तर, जर राऊंड करून बसले हे तिघांनी जर राऊंड केला असता तर काय झालं असतं? तर सुरेश आणि रमेश बाजूलाच थांबले असते ना ते. आता सुरेश आणि महेश कुठं आले असते? बाजूला. रमेश आणि सुरेश कुठं आले असते? बाजूला. फिरले तरी तेच, नाही फिरले तरी तेच. पहिला भी तोच, दुसरा भी तोच, तिसरा भी तोच तिथे येणार. पहा ना, हेच तिघ जण जर गोल करून थांबले असते,
सुरेश इथं थांबायचंय म्हटलं असता, रमेश इथं थांबायचंय म्हटलं असता आणि महेश इथं थांबायचंय म्हटलं असता काय झाले असते प्रोबॅबिलिटीच्या? नाही मला रमेशच्या बाजूला थांबायचं, अरे तू रमेशच्याच बाजूला आहे ना. नाही नाही मला सुरेश महेशच्या बाजूला थांबायचं, अरे मग तू महेशच्याच बाजूला आहे ना. नाही नाही मला दोघांच्या मध्ये थांबायचं, अरे तू आमच्याच मध्ये आहे ना. बरोबर ना, हा पहिला दुसरा तिसरा ऐकून माझा मग पहिला दुसरा तिसरा अरे तोच पार्ट आहे त्याच्यामध्ये. म्हणजे सर्क्युलर परम्युटेशन मध्ये ह्या सहाच रूपांतर कशामध्ये होणार? एक मध्ये होणार. पण याच्यामध्ये जर चौथा आला, याच्यामध्ये जर चौथा आला, समजा एस एम आर के, याच्यामध्ये के आला, आता चेंज होईल त्याच्यामध्ये. आता मला महेश आणि याच्या केच्या मध्ये बसायचं, एम आर केच्या मध्ये बसायचं, डिफरंट झाला. पण तिघा असते तर एकच सर्क्युलर परम्युटेशन झालं असतं. मग हे आपल्याला वेगळा त्या रूलला थोडस बदलून आपल्याला वेगळ्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करावं लागेल. मग हे समजायचं असेल तर हे आधी आपल्याला समजलं पाहिजे. हे कसं समजलं तुम्हाला? हे उत्तर समजलं म्हणून समजलं तुम्हाला. ओके, मग जाऊयात पुढच्या पॉईंट कडे. आपण आता एक्झाम्पल समजलं ना ते तुम्हाला? एक्झाम्पल समजलंय? चालायचं पुढे. हे नोट्स काढून घ्या, सांगितलेल्या महत्वाच्या महत्वाच्या ज्या शॉर्ट नोट्स आहेत, रिव्हिजन नोट्स, ते इथं दिलेले आहेत. बाकीच्या नोट्स इथल्या काढून घ्या तुम्ही. ओके, नंबर ऑफ परम्युटेशन व्हेन आर ऑब्जेक्ट्स आर चूजन आउट ऑफ एन डिफरंट ऑब्जेक्ट्स. R objects are chosen from n different object. म्हणजे n different object, given object, total object, आणि R objects कोणते? Selected objects, म्हणजे chosen objects. ते कोणते असतील? R असतील त्याच्यामध्ये. म्हणजे एवढ्या पार्ट मध्ये तुम्हाला याच्यामध्ये सोल्युशन करायचे. ओके, मग आता नंबर ऑफ परम्युटेशन व्हेन आर ऑब्जेक्ट्स आर चूजन आउट ऑफ एन डिफरंट ऑब्जेक्ट्स डिनोटेड बाय एन पी आर. त्याला डिनोट कसं करणार आपण? एन पी आर. एन पी आर म्हणजे एन ऑब्जेक्ट्स गिवन, आर ऑब्जेक्ट्स सिलेक्टेड. म्हणजे समजा 10 बॉल्स आपल्याला दिलेले आहेत, त्यापैकी 8 बॉल सिलेक्ट करायचे. मॅक्झिमम सिलेक्शन कुठपर्यंत जाऊ शकतं? एन पर्यंत जाऊ शकतो. म्हणजे 10p10 इथपर्यंत. 10p12 जाईल का? नाही. कधी पण एन इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आर राहू शकतो. एन ग्रेटर दॅनच राहणार. कशापेक्षा? आर पेक्षा. किंवा इक्वल टू राहणार. कशाच्या बरोबर? आर च्या बरोबर. समजतंय काय सांगतो तुम्हाला? एन काय? गिवन ऑब्जेक्ट. आर काय? सिलेक्टेड ऑब्जेक्ट. एन कोणते ऑब्जेक्ट आहेत? गिवन. आर कोणते ऑब्जेक्ट आहे? सिलेक्टेड. समजतंय काय सांगितलं तुम्हाला याच्यामध्ये? मग याच फॉर्म्युलानुसार आपल्याला पुढे याच्यानुसार आता आपल्याला काय करायचं? हे लिहिण्याच्या पद्धती किती? एन पी आर ऑर एन पी आर या पद्धतीने आपण याला नोट करू शकतो. लेट अस कन्सिडर द प्रॉब्लेम ऑफ फाइंडिंग द नंबर ऑफ वेज इन विच द फर्स्ट आर ranking are secured by n students in a class. Okay, r students ranking from n students in a class. As any one of the n students can secure the first rank of the number of ways in which the first rank is secured is n student first rank select kiti jan karu shaktat. Mhanje n ithe zala, mhanje samjha 10 student, 10 pe kiti rank yenar fakt ek, tar kiti jan tya position varti basu shaktat? Kiti ways ahet tithe basnyache? ओके, तर ते पहा. नाउ कन्सिडर द सेकंड रँक, देअर आर एन मायनस वन. सेकंड रँकला, फर्स्ट रँकला एक जण विद्यार्थी बसला एन मधला, सेकंड रँकला किती बसतील? समजा 100 विद्यार्थी, 100 मधल्या एका विद्यार्थ्याचा रँक आला पहिल्यासाठी, बाकी राहिले किती? 99 मधले दुसऱ्या रँकला इलिजिबल आहेत, दुसऱ्या रँकला बसले त्याच्यापैकी, राहिली किती तिसऱ्या रँकसाठी? 98 पैकी एक बसणार त्याच्यामध्ये. ओके, हा फॉर्म्युला करण्याची वेळ दिलेली आहे. एक एक ऑब्जेक्ट काढून त्याच्यामधलं दिलेलं आहे हा पार्ट.
मग याचा फॉर्म्युला आपण डायरेक्टली पाहून घेऊया. ओके, पुढचा क्वेश्चन नंबर 4, फर्स्ट सेकंड अँड थर्ड प्राइजेस आर टू बी अवॉर्डेड. ओके, फर्स्ट सेकंड अँड थर्ड प्राइजेस आर टू बी अवॉर्डेड ऍट इंजिनिअरिंग फेअर इन विच 13 एक्झिबिट्स हॅव बीन एंटर. हाऊ मेनी डिफरंट वेज कॅन बी प्राइजेस टू बी अवॉर्डेड. किती प्राइज द्यायचे? फर्स्ट सेकंड अँड थर्ड प्राइज द्यायचे. ओके, किती एक्झिबिट आलेले आहेत त्याच्यामध्ये? 13 जण आलेले आहेत. म्हणजे 13 × 3 = 13 × 12 × 11 × 10 × 10 n मायनस आर 13 − 3 = 10 10 × 10 कट होतील. 13 × 12 × 11 हे तुमचं काय असेल त्याच्यामध्ये? आन्सर असेल त्याच्यामधलं. ओके, पाकडून 13 × 12 × 11 1716. कॅल्क्युलेटर वरती करा, मी सांगितलं तरी हे डायरेक्टली माइंड मध्ये ठेवायचं आहे. प्रत्येक ठिकाणी फॉर्म्युला लिहित बसू नका, माइंड मध्ये ठेवून कॅल्क्युलेट करा. तेवढा पार डायरेक्ट 13 × 12 × 11 एवढं कॅल्क्युलेट करून घ्या त्याच्यामध्ये. ओके, पुढचं, हाऊ मेनी डिफरंट वेज कॅन 3 स्टुडंट्स be associated with 4 chartered accountants, assuming that each chartered accountant can take at most 1 student. 4 chartered accountant आहेत आणि तिथे 3 स्टुडंट आहेत. त्या 3 स्टुडंट ला 4 चार्टर्ड अकाउंटंट कशा प्रकारे सिलेक्ट करू शकतात? 4 टोटल ऑब्जेक्ट्स आहेत, त्याच्याकडे सिलेक्ट किती करायचे? 3 जण आहेत फक्त त्याच्यामध्ये. ओके, तर 4p3 येणार, म्हणजे 4 − 3 = 1 फॅक्टर, म्हणजे 4 × 3 × 2. ओके, 4 × 3 = 12 × 12 = 24. आता याच्यामध्ये झालं 24 आन्सर आलं. समजलं इथपर्यंत? याच्यामध्ये काहीच अवघड नाही, ते आन्सर्स आपण पुढे घेऊन चाललो त्याच्यामध्ये. आता पुढे, इफ सिक्स टाइम्स नंबर ऑफ परम्युटेशन एन थिंग्स टेकन 3 ऍट अ टाइम, याला लिहिताल कसं? पा, 6 times. ओके, नाउ मी इथं 6 times म्हणजे 6 times. ओके, 6 times नंबर ऑफ परम्युटेशन ऑफ एन थिंग्स टेकन 3 ऍट अ टाइम, म्हणजे एन पी 3. ओके, 6 × 3 इज इक्वल टू 7 times द नंबर ऑफ परम्युटेशन, 7 times द नंबर ऑफ परम्युटेशन ऑफ एन मायनस थिंग्स. ओके, एन मायनस 1 थिंग्स, म्हणजे एन मायनस 1 थिंग्स टेकिंग 3 ऍट अ टाइम. फाइंड एन, काय फाइंड करायला सांगितलंय? एन फाइंड करायला सांगितलेलं आहे. पहा याच्यामध्ये, मग आता याला सॉल्व्ह करत असताना आपल्याला कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करायचे, तर तुम्हाला तो समजला. हा पार्ट समजला का तुम्हाला एवढा कसा आला? ओके, 6 × np3 = 7 × n − 1p3. ओके, आता याला सॉल्व्ह करत असताना आपण एक एक पार्ट सॉल्व्ह करूयात त्याच्यामध्ये, इथं सॉल्व्ह करूयात. जसे की आपल्याला याच्यामध्ये काय घेतलं होतं, 6 × np3 = 7 × n − 1 n − 1. आता या परम्युटेशन मध्ये लिहून घेऊयात, 6 × n·3 = 7 × n − 1 · n − 1 − 3. एन मायनस वन ला एनच अजून करा आणि सेम फॉर्म्युला पुट करा त्याच्यामध्ये. ओके, आता याच्यामध्ये सॉल्व्ह करताना 6 × n − 1 · n − 2 · n − 3 कारण ह्या 3 सोबत आपल्याला वजाबाकी एक एक सॉल्व्ह करतो. आता याच्यामध्ये लेफ्ट हँड साइड सॉल्व्ह करून घेऊ, × n − 3 हे −3 − 3 कट झाले, म्हणजे एन एच एस ला काय राहिलं? 6 × n · n − 1 · n − 2 एवढं राहिलं त्याच्यामध्ये. आता आर एच एस ला बघूया,
ओके हे कोणती झाली LHS झाली. आता कोणती सॉल्व करतोय आपण RHS. RHS किती दिलेली आहे आपल्याला, आपल्याला 7 × (n-1) × (n-1, -1) म्हणजे -2 factorial (n-2). ओके याच्या पुढे काय येणार आहे, याच्या पुढे (n-1)/(n-1, -1) factorial म्हणजे (n-2), (n-3)/(n-4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 )/(
minus 2 into L minus 3. Okay. N minus 3 into N minus 4 factorial divided by N minus 4. Okay, N minus 4 factorial. N minus 4 factorial. If you write N minus 1 into N minus 2 into N minus 3. Okay. Mata, ikda yachamadhe kiti ikda NHS la kaya rahi le, tela apan match korun gaya. Dipusu ka? मल्टीप्लिकेशन मध्ये म्हणजे 6n इज इक्वल टू 7 इनटू n माइनस 1 ओके इनटू n माइनस 2 इनटू n माइनस 3 डिवाइडेड बाय इकडे किती आलं n माइनस 1 आणि n माइनस 2 हा इकडेचा निघालेला पार्ट हा इकडे आला n माइनस 1 n माइनस 1 n माइनस 1 n माइनस 1 कट झाला इकडे किती सॉरी 7 राहिलेत ना इथे ओके 7 म्हणजे 6n इज इक्वल टू 7 इंटू एन मायनस 3 बरोबर मग आता 7 चा गुणाकार करा याच्यासोबत 7n 6n इज इक्वल टू 7n मायनस 21 बरोबर हा 21 इकडे घ्या हा 6 इकडे घ्या म्हणजे 7n मायनस 6n किती आला n आणि इकडे मायनस 21 होतं इकडे 21 म्हणजे n इज इक्वल टू 21 समजलं का नाही बरोबर डोळा दाखव समजलं ना n is equal to 21 समजले पुढचे एग्जांपल पुढचं दिसते ना एग्जांपल पुढचं दिसलं का एग्जांपल पुढचं याला बोर्ड होता आपण सिक्स यन ओके आता येते कम्प्युट द सम ऑफ फोर डिजिट काय काढायचं सांगते सम ऑफ फोर डिजिट सम म्हणजे काय ऍडिशन ऑफ फोर डिजिट्स नंबर्स व्हिच कॅन बी फॉर्मड किती डिजिटचा नंबर आहे फोर डिजिटचा नंबर आहे ओके ऍडिशन काढायची आपल्याला काय काढायचंय ऍडिशन काढायची किती डिजिटचा नंबर आहे फोर डिजिट नंबर आहे ओके कोणत्या कोणत्या नंबर पासून तयार झालेला आहे तो 1 3 5 आणि 7 1 3 5 आणि 7 या डिजिट पासून नंबर तयार झालेला आहे आणि त्याची काय काढायची आपल्याला ऍडिशन काढायची आता ऍडिशन काढण्यासाठी एक एक स्टेप आपल्याला समजून घ्यावी लागेल सगळ्यात पहिल्यांदा नंबर किती तयार होते हे काढावं लागेल आता फोर डिजिटचा नंबर ह्या फोर डिजिट पासून तयार करायचा आहे डिजिट किती दिले 4 आणि किती सिलेक्ट करायचे 4 म्हणजे 4p4 म्हणजे 4 फॅक्टोरियल इज इक्वल टू
चार त्रिकोण बारा बार दुने चौवीस किती नंबर आले 24 नंबर आले किती नंबर आले 24 ओके बरोबर ना इतलं कळालं काय म्हणजे n प्लस 1 n फॅक्टोरियल मायनस n फॅक्टोरियल मग याच्यातून कॉमन काढतो आपण काय कॉमन काढायचं हे एक नंबर झाला ना हा एक नंबर झाला ह्या दोघांमध्ये काय सायले मल्टिप्लिकेशनचं म्हणजे हे एकच नंबर झाला ओके आणि हे एकटं झालं मग या दोघांमधून आपण कॉमन काढूयात n फॅक्टोरियल काय कॉमन काढलं n फॅक्टोरियल मग आता मला सांगा ह्याचा n फॅक्टोरियल निघून गेला म्हणजे इथे किती राहिलं n प्लस 1 राहिलं n फॅक्टोरियल कसा आला बाहेर आला ना याच्यामध्ये ओके मग इथं राहिलं फक्त n प्लस 1 आता इथं काहीच नाही राहिलं म्हणजे काय राहिलं तिथं फक्त 1 म्हणजे इथं साईन राहिलं मायनस 1 ओके मग आता याच्यामध्ये अजून काय सॉल्व करण्यासारखं राहिले का याच्यात नाही त्याचा ब्रॅकेट काढून टाकला आपण पुढच्या स्टेपला म्हणजे n प्लस 1 मायनस 1 प्लस 1 मायनस 1 कट म्हणजे इथं राहिला किती फक्त n इंटू n फॅक्टोरियल इंटू n आधी लिहाय त्याला काय प्रकारचं n इंटू n फॅक्टोरियल n फॅक्टोरियल इंटू n म्हणजे n इंटू n समजलं व्यवस्थित समजतंय काही तर होत नाही फक्त एक एक्झाम्पल बोर्डवर बघायचं तुमच्या भरोशावर नाही ठेवायचं आता काय विचारलं बघा पुढचा क्वेश्चन इन हाऊ मेनी डिफरंट वेज इन हाऊ मेनी डिफरंट वेज कॅन क्लब विथ 10 मेंबर्स एन इज इक्वल टू 10 सिलेक्ट प्रेसिडेंट सेक्रेटरी अँड ट्रेजरर किती जण सिलेक्ट करायचे तीन जण म्हणजे 10p3 म्हणजे 10 × 9 × 8 7 फॅक्टोरियल 7 फॅक्टोरियल काय झालं कळ झालं 10 × 9 × 8 720 किती वेज आहे त्यांच्याकडे 720 पुढचा व्हेन जॉन अराइव्स इन न्यूयॉर्क ही हॅज 8 शॉप्स टू सी त्याच्याकडे किती शॉप आहेत पाहण्यासाठी 8 बट ही हॅज टाइम ओनली टू व्हिजिट 6 ऑफ देम म्हणजे तो कितीला व्हिजिट देऊ शकतो फक्त 6 आहे किती टोटल 8 म्हणजे 8p6 म्हणजे 8p6 झाल्यानंतर किती येणार 2 फॅक्टोरियल येणार म्हणजे 8 × 7 × 6 × 5 × 4 × 3 इथपर्यंत मल्टिप्लिकेशन करतात त्याचा आन्सर इथं अवघड याच्यात काही बोर्डवर सांगायची गरज चला पुढे वेन डॉक्टर रमन अराइव्ज इन हिज डिस्पेन्सरी डॉक्टर रमन त्याच्या डिस्पेन्सरी मध्ये आला हॉस्पिटल मधल्या ही फाइंड्स 12 पेशंट्स वेटिंग टू सी हिम त्याने किती पेशंट बघितले त्याच्याकडे 12 पेशंट आहे त्याची वाट पाहत आहे इफ वी कॅन सी ओनली वन पेशंट ऍट अ टाइम एकदाच बघणार एक वेळ नाही तर 12 च्या 12 एकदा बघा वन आले एकदाच एक एक चेक करणार तो ऑफिसमध्ये घेऊन फाइंड द नंबर ऑफ वेज ही कॅन शेड्यूल हिज पेशंट तो त्याच्या पेशंटला शेड्यूल देऊ शकतो किती वेज ने देऊ शकतो इफ दे ऑल वॉन्ट्स टू देअर टर्न प्रत्येकाला त्यांची टर्न पाहिजे पेशंट 12 आहेत 12 ला 12 घ्यायचे म्हणजे 12p12 इज इक्वल टू 12 फॅक्टोरियल कारण 12 फॅक्टोरियल कॅल्क्युलेट किती आलं 47 मोबाईल नंबर वाचले सारखं वाचता 47 900 1 600 असं वाचायचं नाही ओके चला पुढे पुढे आपल्याला दिलेले इफ 3 न्यूज इन डिस्चार्ज डिस्कस्ड रिन्यूसिंग डिस्कस बिफोर डॉक्टर रोमन गेट्स अराउंड टू सीइंग देम त्याच्यातले 3 सोडून गेले डॉक्टर येताना किती होते 12 मध्ये किती गेले 3 म्हणजे आता 12 पैकी किती तपासायचे फक्त 9 म्हणजे आता त्याच्यामधले 12p9 म्हटल्यावर किती गेले 3 फॅक्टोरियल राहिले खाली म्हणजे 3 फॅक्टोरियल कर 12 × 11 × 10 × 9 × 8 × 7 × 6 ×
सहा गुणले पाच गुणले चार तीन कट झाला त्याच्यामध्ये. परम्युटेशन संपलं त्याची एक्सरसाइज उद्याला येताना करून आणायचीच. उद्याला आपण पाहणार आहोत सर्क्युलर परम्युटेशन. काय अर्ध्या तासाचा वेळ देऊन आजच घेऊचे सर्क्युलर परम्युटेशन जेवण करायचंय का? बरं चालतंय घ्या. ओके सर्क्युलर परम्युटेशन मध्ये बघा हे चौघा जणांचं दिलेलं आहे याच्यामध्ये. ओके चला तर मग बाकीचं आपण उद्याला बघूया त्याच्यामध्ये सर्क्युलर परम्युटेशन आणि परम्युटेशन विथ सम रिस्ट्रिक्शन. काही रिस्ट्रिक्शनचं परम्युटेशन आणि सर्क्युलर परम्युटेशन हे उद्याला पाहणार नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. ओके.